मुंबई कुणी तिला स्वप्नांची नगरी म्हणतं कुणी बॉलिवूडची राणी कुणी जीवनदायिनी तर कुणी अंडरवर्ल्ड आणि माफियांची जननी अगदी इंग्रज काळापासून तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा मनसुबा घेऊन बरेच जण मुंबईत आले पण फार कमी आणि जिगरबाज लोकांना मुंबईनं तिची पकड घेऊन दिली त्यापैकीच एक होता मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला ऑफिशियल हिंदू डॉन वरदराजन मुदलया ज्याच्यावर आज कन्नड हिंदी तमिळ तेलुगू आणि मल्याळम भाषेत किमान दहा चित्रपट निघाले नंतर मुंबई अंडरवर्ल्डला सगळ्यात जास्त फिल्मी मटेरियल पुरवणारी कारकिर्द फक्त वरदराजन मुदलियारचीच होती लोक त्याला वर्धमान किंवा वर्धा म्हणून सुद्धा ओळखायचे त्याला मानणारे मुंबईच्या झोपडपट्टीतले लोक आजही म्हणतात वर्धाबाई फक्त गँगस्टर नव्हता तो लीडर होता त्याच्यासारखी मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या प्रत्येकासाठी तो मुंबईतल्या गरीब तमिळ जनतेचा आवाज होता तो दयावान होता त्यानं मरेस्तोवर लोकांची कामं केली त्यांना मदत केली पण त्याची एवढी चूक झाली की त्यानं चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या पैशानं पुण्य पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न केला शेवटी वाईट कामाचा अंत वाईटच होतो हे तुम्हाला माहिती आहे असो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या काळच्या विटी स्टेशनवर कुली काम करणारा साधा पोरगा पुढे जाऊन मुंबई अंडरवर्ल्डचा बाप कसा काय झाला त्याची गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी वरदराजन मुदल्यारची गोष्ट सुरू होते तामिळनाडूतल्या टुटी कॉरिन गावातून तिथं नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस साली वरदराजन मुदल्यारचा जन्म झाला अतिशय गरीब कुटुंबात त्यामुळं त्याला पैशांची किंमत माहिती होती बालपण तामिळनाडूतल्या गावात घालवल्यानंतर एकोणीसाव्या वर्षी वरदराजन वर्ण मुंबईत आला हे साल होतं एकोणीसशे पंचेचाळीस देशाला अजून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यामुळे मुंबईतल्या बऱ्याच रेल्वे स्टेशनांना इंग्रजी नावं देण्यात आली होती त्यातल्याच ब्रिटिश स्टेशनवरून उतरून वरदराजांना मुंबईत पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा पोरगा पुढं जाऊन अख्खी मुंबई काबीज करणार आहे त्या विटी स्टेशनला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून देखील ओळखतात तर त्या विटी स्टेशनवरच वरदराजन वर कुलीचं काम करायला लागला त्या कामातून त्याला फार पैसे मिळत नव्हते पण तरी त्याचा स्वभावदानशूर होता तो विटी स्टेशन पासून काही अंतरावर असणाऱ्या बाबा बिस्मिल्ला शाह दर्गामध्ये येणाऱ्या गरीब लोकांना अधूनमधून अन्नदान करायचा त्याच्या त्या सवयीमुळं अनेक लोक त्याच्यासोबत जोडली जाऊ लागली दरम्यानच्या काळात चेन्नईतून मुंबईत शिफ्ट झालेले लोक माटुंगा धारावी सायन कोळीवाडा भागात येऊन राहिले होते त्या लोकांनाही वरदराजांच्या दानशूरपणाची खबर लागली होती ते लोक त्याला खूप मानायला लागले होते देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मुंबई प्रांताचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई सत्तेवर आले त्यांनी मुंबई राज्यात एक कायदा लागू केला दारू विक्रीच्या बंदीचा पण त्याचा उलटाच परिणाम झाला मुंबईमध्ये अवैध मार्गाने दारू विक्री आणि वाहतूक वाढली ती संधी वरद ओळखली तसं त्याला कमी काळात जास्त पैसा कमवायचा होताच म्हणून मग तो अवैध दा दारू धंद्यात उतरला तो पोलिसांची नजर चुकून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दारूची तस्करी करू लागला त्याच काळ त्याची ओळख झाली मुथू भाईशी मुथू हा तेव्हा मुंबईतल्या अवैध दारू धंद्यातला एकमेव किंग होता काही काळ वरदराजांना त्याच्यासाठी काम केलं पण नंतर अचानक वाढत्या आजारपणामुळं पानामुळं त्या अवैध दारू धंद्यातून काढता पाय घेतला त्याची रिकामी खुर्ची वरदराजांना खुणावत होतीच मग बघता बघता त्यानं मुथूचं साम्राज्य हस्तगत केलं न थांबता त्यानं थॉमस कुरियनला सोबत घेऊन स्वतःची सो गँग बनवली आणि थेट दारू निर्मिती आणि विक्रीच्या धंद्यात तो उतरला त्याच्या गँगला तेव्हा लोक मद्रासी गँगबाज म्हणून ओळखायचे एकोणीसशे पंचावन्न पर्यंत हे काम सुरू राहिलं त्याच काळात सेंट्रल मुंबईमध्ये हाजी मस्तान नावाचा दुसरा अंडरवर्ल्ड डॉन उदयाला आला होता तसं पाहिलं तर मस्तान सगळ्यांचा बाप होता कारण त्यानं बाख्या बसच्या सोबत मिळून तोवर मुंबईत अवैध सोनं नानं तस्करीचं स्ट्रॉंग नेटवर्क उभं केलं होतं मुंबईच्या डॉकार्ड भागावर एखादी मस्तांची सत्ता होती त्या धंद्यातून तर आमाप पैसा छापला होता पण तरीही अजून त्याची मुंबईवर राज करण्याची इच्छा अधुरी होती त्याला कळून चुकलं होतं की सगळी मुंबई काबीज करण्यासाठी आपल्याला फक्त पैसा पुरेसा नाहीये त्यासाठी पाहिजे मसल पॉवर आणि म्हणून तो मुंबईतली वेगवेगळी प्रभावशाली माणसं शोधत होता शेवटी त्याचा शोध घेऊन थांबला वरदराजन मुदल्यार या जिगरबाज माणसाजवळ स्वतः हजीमस्तान सुद्धा वरदराजन आधी तमिळनाडूतून येऊन मुंबईत तम मोठा डॉन झाला होता मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्राचा खडा खडा अभ्यास करणारे पत्रकार आणि डोंगरी ते दुबई पुस्तकाचे लेखक हुसेन जेदी यांनी त्यांच्या पुस्तकात वरदराजन आणि हजीमस्तानची पहिली भेट कशी झाली त्याचा किस्सा लिहिलाय हुसेन जेदी लिहितात की त्यावेळी वरदराजन डॉकयार्ड भागात छोट्या मोठ्या तस्करी करायला लागला होता दरम्यान एका विलायती अँटीना चोरीच्या प्रकरणी डॉकयार्ड पोलिसांनी वरदराजनला अटक केली आणि खूप मारही दिला इतर चोरीचं सामान कुठं ठेवलंय म्हणून त्याच्याकडं चौकशीही केली पण वरदराजनच्या तोंडातून एकही चकार शब्द निघाला नाही तिघंभर हाजी मस्ताना ला लागली ला हा कोण निबरगट्ट काळजाचा माणूस आहे म्हणून त्यानं वरदराजनची माहिती काढण्यासाठी आपल्या लोकांना कामाला लावलं वरदराजेंची माहिती काढताना हजीम असतानला ऍक्च्युअल ताकदीचा अंदाज आला त्यानं माटुंगा धारावी आणि सायम कोइवाडा भागातल्या तमिळ लोकांमध्ये स्वतःचं नेटवर्क कसं स्ट्रॉंग केलंय त्याचाही हजीमस्तानं माग काढला तो वरदराजांच्या कर्तृत्वाने इम्प्रेस झाला दरम्यान त्यानं वरदराजनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो त्याच्या गाडीत बसून डॉकयार्ड पोलीस स्टेशनला आला मुंबईचा डॉन स्वतः वरदराजनला भेटायला पोलीस स्टेशनला येतो ही त्या काळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये खळबळ माजवणारी गोष्ट होती कारण तोपर्यंत मस्तान मुंबईतली एक मोठी आसामी म्हणून नावारूपाला आला होता त्याची चकचकीत व्हाईट गाडी आणि त्याचा शुभ्र पोशाख पाण्यासाठी लोक आसुसलेली असायची लोकांना आसुस लोका त्याच्याबद्दल कुतूहल होतं एकही गोळी न चालवता मुंबई काबीज करणारा गँगस्टर अशी त्याची ओळख होती तेव्हाही तसंच झालं स्वतः हजी मस्तान येतोय ये म्हणल्यावर लोकांनी डॉक्यार्ड पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली मस्तान पोलीस स्टेशनला पोहोचला आणि गाडीतून उतरल्या उतरल्या थेट पोलीस स्टेशनमध्ये घुसला आत आल्यावर त्यानं वरदराजनला हात करून वनक्कम थलायवर म्हणून अभिवादन केलं ते ऐकून वरदराजांसह अख्खं पोलीस स्टेशन स्तब्ध झालं कारण तामिळमध्ये थलायवरचा अर्थ होतो चीफ कमांडर किंवा मास लीडर स्वतः अंडरवर्ल्ड डॉन आपल्याला थलायवर म्हणाला या गोष्टीचं वरदराजनला आश्चर्य वाटलं तिथं दोघांच्यात काहीतरी बोलणं झालं हुसैन जैदींनी पुस्तकात लिहिल्यानुसार मस्तांना वरदराजनला त्याच्या स्मगलिंग बिझनेसमध्ये येण्याची ऑफर दिली वरदराजननं ती ऑफर स्वीकारली कारण त्याला स्वतःला त्या बिझनेसमध्ये उतरायचं होतं पण त्यावेळी मस्तांच्या मर्जीशिवाय मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एक पानही हलत नव्हतं त्यामुळे त्याच्याकडं हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता दरम्यान मस्तानं पोलिसांसोबत समझोता करून वरदराजांची सुटकाही केली उडमग गँगचा म्होरक्या करीमलाला हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलिया यांनी एकत्रित मिळून मुंबई अंडरवर्ल्ड रन करायला सुरुवात केली पण तिघांनी आधी समझोता करून घेतला त्यांना माहिती होतं एवढ्या मोठ्या मुंबईवर कुणी एकानं राज्य करणं सोपं नाही म्हणून त्यांनी मुंबईचे तीन भाग करून एकमेकात वाटून घेतले आणि त्या प्रत्येक भागात कुणी ढवळाढवळ दवल करायची नाही असाही अलिखित नियम घालून घेतला जनतेनं आपापला एरिया सांभाळायचा त्यानुसार साऊथ मुंबईवर करीमलाला सेंट्रल मुंबईवर हाजीमस्तान आणि ईस्ट व नॉर्थ सेंट्रल मुंबईवर वरदराजन मुदल्यार याचा वचक सुरू झाला त्यापैकी सेंट्रल मुंबईमध्ये जिथं मस्तानची सत्ता होती तिथं दोन नंबरच्या धंद्यातला सगळ्यात जास्त आर्थिक व्यवहार चालायचा आणि जिथं वरदराजन उर्फ वर्दाबाईची सत्ता होती तिथं कॉन्ट्रॅक्ट किलिंग नार्कोटिक्स आणि स्मगलिंगचे काळे धंदे व्हायचे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत तिघांच्यात असलेल्या समझोत्यामुळं कसलाही गँग वॉर किंवा रक्तपात झाला नव्हता त्यामुळे मुंबई काही काळ शांत होती मंडळी तसं पाहिलं तर करीमलाला मस्तान आणि वरधाबाई या तिघांना त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीचा खूप सपोर्ट होता खास करून वरधाभाईचं लोकांच्यातलं नेटवर्क खूप स्ट्राँग होतं असं म्हणतात त्यावेळी वर्धाभाई माटुंगा धारावी आणि सायन कोयवाडा भागात त्याची स्वतःची समांतर न्याय व्यवस्था चालवायचा तिथं तो लोकांच्या अडचणी सोडवायचा त्यांची भांडणं मिटवायचा तिथं त्याचा शब्द अंतिम असायचा हुसेन जेदी त्यांच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकात लिहितात की वरदराजन त्याच्या काळ्या कमाईतून आलेला बराच पैसा धारावी आणि माटुंग्यातल्या गरीब लोकांना वाटायचा काही जणांच्या मते तो मुंबईतील काही धार्मिक स्थळावर रोज तब्बल दहा हजार लोकांना अन्नदान करायचा सगळ्यांना त्याचा विटी स्टेशनचा कुली ते मुंबईचा डॉन हा प्रवास तोंड पाठवता धारावी झोपडपट्टीतल्या घराघरात त्याची कहाणी रंगून सांगितली जायची त्याला म्हणणारे लोक त्याला काल बाबू या नावानेही हाक मारायचे तर काही जण त्याला पहिला हिंदू डॉन म्हणायचे एवढंच नाही तर टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या त्यावेळेच्या बातमीनुसार मुंबईतल्या काही मॅग्झिनच्या कवर पेजवर वरदराजनचा फोटो टाकून त्याला गॉडफादर म्हणून प्रेझेंट केलं गेलं होतं त्या काळात वरदराजांचा इतका दबदबा होता की पोलीस सुद्धा त्याच्या एरियात येताना त्याची परमिशन काढायची आणि जर स्वतः वरदराजनला पोलिसांना भेटायचं असेल तर तो त्याच्या खास शैलीत आधी संदेश पाठवायचा म्हणजे वरदराजन पोलीस स्टेशनला येणारे म्हटल्यावर त्याच्या आधी ब्लॅक लिकरने भरलेला एक ग्लास पोलीस स्टेशनच्या टेबलवर ठेवला जायचा पण सगळ्यांना आता पुढं काय होणार याचा अंदाज यायचा दरम्यान ज्या टेबलावर ग्लास ठेवलाय त्या टेबलवरचा पोलीस फक्त स्टेशनमध्ये थांबायचा आणि बाकी सगळं पोलीस स्टेशन खाली व्हायचं त्यावेळी पोलिसांपेक्षा जास्त सोर्स वरदराजांकडे होते जे पोलीस विकले जायचे त्यांना तो विकत घ्यायचा जे विकले जात नव्हते त्यांना राजकीय दबाव वापरून शांत करायचा वरदराजनचा मुंबईतल्या मोठमोठ्या हस्तींवर प्रभाव होता आणि एक नेते मंडळी आणि बॉलिवूड स्टार त्याला दबकून असायचे अगदी सांगायचं चा झालं तर टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार जेव्हा सायन कोळीवाडा भागात त्यांनी एक मोठं मंदिर बांधलं होतं तेव्हा त्याच्या ते उद्घाटनाला एका राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बायकोला निमंत्रण दिलं होतं एवढंच नाही तर जेव्हा त्यानं मद्रासमध्ये त्याच्या मुलीचं लग्न केलं तेव्हा त्यानं सुद्धा तामिळनाडूतल्या सगळ्या बड्या बड्या नेत्यांना आणि अभिनेत्यांना बोलावलं होतं त्याला ना म्हणण्याची हिंमत तेव्हा कुणीच दाखवत नव्हतं त्यामुळे हाजीम सुद्धा त्याची इज्जत करायचा त्यानं वर्धाबाईला शब्द दिला होता की जेव्हा कधी तुझा मृत्यू होईल तेव्हा तुझे अंतिम संस्कार मी तुझ्या लोकांच्या समोर करणार मग तू जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू काही जणांच्या म्हणण्यानुसार वरदराजन गणेश चतुर्थी दरम्यान ब्रिटिश स्टेशनच्या बाहेर गणपतीच्या मूर्तीचा स्टॉल लावायचा आणि तिथून मोठमोठे सेलिब्रिटी गणेश मूर्ती विकत घ्यायचे पण ही सगळी चकाचोट तो त्याचे काळे धंदे झाकण्यासाठी करायचा असं म्हणतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात त्याला डिफेन्स ऑफिस इंडिया रुल्स अंतर्गत जेलमध्येही राहावं लागलं पण नंतर त्याचे पॉलिटिकल कनेक्शन वापरून त्यानं जेलमधून सुटका करून घेतली पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कॉफेवोसा म्हणजेच कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेंशन ऑफ स्मगलिंग बोर्डनं त्याला सत्तेचाळीस लाखाच्या स्मगलिंग केसमध्ये अडकवलं पण तेव्हाही जास्त काळ त्याला पोलीस जेलमध्ये ठेवू शकले नाही दरवेळी पुराव्या अभावी तो सुटायचा पण पुढं माजी पोलीस अधिकारी व्हायसी पवार यांच्या रूपात वरदराजनला त्याचा बाप भेटलाच त्यावेळी व्हायसी पवार यांनी राबवलेल्या ऑपरेशनचा वरदराजन आणि त्याच्या गँगला बेकार फटका बसला बघता बघता पवार यांनी वरदराजनचं साम्राज्य नेस्तानाभूत करून टाकलं ते सुद्धा कोणताही पॉलिटिकल दबाव न घेता त्याचा परिणाम म्हणून ऐंशीच्या दशकात वरदराजन त्याच्या मूळ गावी पळून गेला आणि तिथंच राहू लागला इकडे पवारांनी त्याच्या सगळ्या अवैध धंद्यांवर गदा आणून त्याच्या पंढर लोकांना धंद्याला लावलं झालं त्या स्टेशनमध्ये वरदराजनला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला पुढं हाजीम त्याला दिलेल्या वचनानुसार त्याची बॉडी चार्टर्ड विमानानं मुंबईत आणली आणि त्याला मानणाऱ्या लोकांसमोर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले त्यावेळी हजारो चा लोक तिथे उपस्थित राहिल्याचं बोललं जातं मंडळी अशा पद्धतीनं मुंबईचे एका खुंकार गुन्हेगाराचा अंत झाला पण आजही त्याला मानणारे लोक वरद गुन्हेगार म्हणत नाहीत ते त्याला त्यांचा म्हसया मानतात म्हणून तर अगदी मनिरत्नम फिरोज खान सारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या आयुष्यावर नायगन आणि दयावान सारखे काढले आणि काहींच्या मते रजनीकांतचा काला सुद्धा बऱ्यापैकी वरदराजांच्या आयुष्यावरून प्रेरित होता पण रजनीकांत आणि सिनेमाचा दिग्दर्शक पा रणजितनं ती गोष्ट नाकारली होती असो पण ही गोष्ट ऐकल्यानंतर अंडरवर्ल्डच्या इतिहासातल्या या पहिल्या हिंदू डॉन बद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद